हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पीपी फॅक्ट सफारी या चॅनलमध्ये. यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये अधिक महिना आलेला आहे, त्यामुळे यावर्षी श्रावण महिना हा अधिक महिन्यात आलेला आहे. म्हणून श्रावण हा 60 दिवसांचा असेल, म्हणजेच 2 महिने असणार आहे. श्रावण महिना हा आपल्याकडे व्रत वैकल्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. याच महिन्यात भगवान शिवाची उपासना केली जाते आणि त्यांना प्रसन्न करता येते. भगवान शंकर हे आपले साम सदाशिव भोळेनाथ आहेत, ते लवकर प्रसन्न होतात अशी त्यांची ख्याती आहे. तर यावर्षी आपल्याला 2 श्रावण महिने आल्यामुळे भगवान शिवाची भरपूर सेवा करता येणार आहे. श्रावण महिन्यात तर आपण भगवान शंकराचे सोमवारचा उपवास करतच असतो आणि शिवामूठ वाहत असतो, त्यालाच आपण श्रावणी सोमवार असे म्हणतो. आपल्या हिंदू धर्मात श्रावणी सोमवार आणि शिवामूठ वाहण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक भाविक भगवान भोलेनाथांना शिवामूठ वाहतात आणि श्रावणी सोमवारचे उपवास करत असतात. यावर्षी अधिक महिना श्रावणात आल्यामुळे आपल्याला 8 सोमवार मिळणार आहे, त्यामुळे आपल्याला भगवान शंकराची जास्तीत जास्त पूजा करता येणार आहे. तर आपण भगवान भोलेनाथांचे श्रावणी सोमवारचे उपवास करू शकतो, 16 सोमवारचे उपवास करू शकतो आणि याच महिन्यात आपण पशुपतीनाथ हे व्रत देखील करू शकतो. फारसं लोकांना या व्रताबद्दल माहिती नाही, तर पशुपतीनाथ व्रताबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पशुपती व्रत हे भगवान शंकराला समर्पित आहे. असं म्हणतात की पशुपती हे भगवान शंकराचाच अवतार आहे आणि भगवान शंकराला समर्पित म्हणून हे व्रत केले जाते. पशुपती व्रत हे 5 सोमवाराचे असते आणि अशी मान्यता आहे की हे व्रत जो कोणी भाविक श्रद्धेने करतो त्याची इच्छा नक्कीच भोलेनाथ पूर्ण करतात. आता जाणून घेऊया पशुपती म्हणजे काय. तर पशुपती ही एक हिंदू देवता आहे, याचा अर्थ आहे प्राण्यांचा स्वामी, आणि या प्राण्यांच्या स्वामीला देवतेला पशुपती म्हणतात. तो शिवाचाच अवतार आहे. पशुपतीची पूजा प्रामुख्याने नेपाळ आणि भारतात केली जाते. पशुपती ही नेपाळची राष्ट्रीय देवता देखील आहे. पशुपती किंवा पशुपतीनाथ म्हणजे सर्व प्राण्यांचा देव. वैदिक काळात ते एक रुद्राचे नाव होते आणि हे शिवाच्या प्रतीकांपैकीच एक आहे. पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत. जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हा तुम्हाला त्याची महिमा कळेल. या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे व्रत केल्याने तुमची रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथाच्या चरणी जाल तेव्हा देवांचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात, असे शिव महापुराणामध्ये सांगितले आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की यावर्षी अधिक श्रावण येत आहे, तर आम्ही पशुपतीनाथ व्रत हे कधी करू शकतो, श्रावण महिन्यात की अधिक श्रावण महिन्यात. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही. तुम्ही हे व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हे व्रत करू शकता, मग तो सोमवार कृष्ण पक्षातला असो किंवा शुक्ल पक्षातला. कोणत्याही सोमवारी तुम्ही हे व्रत चालू करू शकता. लक्षात ठेवा, फक्त हे व्रत तुम्हाला सोमवारीच करायचे आहे, दुसऱ्या कोणत्याही दिवशी करायचे नाही. आता अधिक श्रावण येत आहे त्यामुळे लोकांना संभ्रम पडला आहे की पशुपतीनाथ व्रत हे आम्ही अधिक श्रावणात करावे की मेनसा श्रावणामध्ये करावे. अधिक श्रावणात जरी हे व्रत चालू केले तरी काहीही हरकत नाही. फक्त अधिक श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. हे महादेवांचेच व्रत आहे, त्यामुळे सोमवारीपासून सुरुवात केली तरी चालेल. मग तो अधिक श्रावण असो किंवा निज श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारपासून पुढे सलग 5 सोमवार तुम्हाला हे व्रत करावे लागेल. देवांचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालनहार आहेत.
या जगातील सर्व प्राण्यांचे देवदेवतांचे ते नाथ आहेत, म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही की माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे। म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत, अशा लोकांनी हे व्रत करू नये। बाकी सर्वजण हे व्रत करू शकतात। पुरुष किंवा महिला हे दोघेही हे व्रत करू शकतात। महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते, पण हेही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालते। आता आपण बघूया अशुपतीनाथ व्रत हे कसं करायचं। सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तामध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे। लक्षात ठेवा, बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोतऱ्याचे फूल ठेवतात, असा कोणताही नियम नाही। जर तुमच्याकडे धोतऱ्याचे फूल नसेल तर काहीच हरकत नाही, कारण देवांचे देव महादेव भोळे आहेत, भोलेनाथ आहेत, त्यांना या गोष्टींची गरज नाही। फक्त ते भक्तांचं प्रेम बघतात, त्यामुळे पूजेचे ताट बनवताना लक्षात ठेवा, दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा। म्हणजे सकाळची आणि संध्याकाळची पूजा होईल एवढं सामान त्या ताटात ठेवा। आपल्याला दोन वेळा पूजा करायची आहे। मंदिरात जाण्यापूर्वी ही लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये तुम्हाला तुम्ही पहिली पूजा केली आहे त्याच मंदिरात बाकीच्या चारही पूजा करायला लागतील, म्हणून तुमच्या घराजवळच मंदिर शोधा। आणखीन एक गोष्ट म्हणजे हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे, घरात कोणीही हे व्रत करू शकत नाही, तुम्हाला हे व्रत मंदिरात जाऊनच करावे लागेल। जेव्हा तुम्ही सकाळी मंदिरात जाल तेव्हा देवाला नमस्कार करा, मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा। सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात, त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले, बेल, पाने शिवलिंगावर असतात, त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या। त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा। पाण्याने अभिषेक करताना तुम्हाला शांततेत पूजा करून ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा लागेल। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा। हे झाल्यानंतर शिवलिंगाला अबीर, गुलाल, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन व्यवस्थित लावून घ्या। बेलाची पाने, धोतऱ्याचे फूल किंवा दुसरी कुठली फुलं आणली असतील ती देवाला वाहून घ्या। त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाका आणि देवाला नमस्कार करा। त्याला तुपाचा दिवा लावून, अगरबत्ती वगैरे ओळावून घराची कोणती आरती तुम्ही करू शकता। आरती वगैरे झाल्यावर महादेवाला नमस्कार करून तेच पूजेचे ताट घेऊन तुम्ही घरी यायचे। घरी आल्यावर पूजेचे ताट देवघरात ठेवाल। आता दिवसभर तुम्ही उपवास करायचा आहे। हा उपवास तुम्ही फलाहार घेऊन करायचा आहे। फलाहार किंवा दूध, चहा वगैरे पिऊ शकता, पण कोणीही खिचडी किंवा वेफर्स असे उपवासाचे पदार्थ या उपवासामध्ये चालत नाहीत। भगवान शंकराच्या कोणत्याही उपवासाला भगर चालत नाही हे लक्षात ठेवा। चुकूनही सोमवारी कोणत्याही सोमवारच्या उपवासात तुम्ही भगर खाऊ शकत नाही। या उपवासात तुम्हाला खिचडी पण खायची नाही, फक्त तुम्ही फलाहार करायचा आहे। आता संध्याकाळी आपल्याला सकाळीच घेतलेलं पूजेचं ताट न्यायचं आहे, पण त्या ताटामध्ये आपल्याला 6 दिवे आणि काहीतरी गोड पदार्थ जो देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे। आता जर दिवे तुम्ही कणकेचे करणार असाल तर तुम्ही कणकेचे करू शकता, किंवा बाहेर ज्या मातीच्या पंत्या विकत मिळतात छोटे छोटे दिवे ते पण तुम्ही वापरू शकता। जर तुम्ही कणकेचे दिवे बनवणार असाल तर कणिक आपली जी असते ती आपण हळद टाकून थोडीशी मळायची, घट्ट मळायची आणि त्याचे दिवे बनवायचे। त्यात तुम्ही चुकूनही मीठ टाकू नका। अशा पद्धतीने बनवलेले 6 दिवे आणि जर तुम्ही गोडाचा शिरा बनवला असेल तर तो शिरा प्रसाद म्हणून तुम्ही न्यायचा आहे। संध्याकाळी मंदिरात गेल्यावर परत तुम्ही महादेवांना जलाभिषेक करायचा आहे। जर पंचामृत स्नान करून देत असतील त्या मंदिरात तर परत तुम्ही पंचामृताने स्नान घालायचं आहे। परत धूप, दीप, अगरबत्ती उवाळायचं आहे, फुले वाहायचे आहेत, आणि तुम्ही जे 6 दिवे नेले होते ते 6 दिवे एका लाईनमध्ये मांडायचे आहेत आणि त्याच्यात तुपाच्या फुलवाती ठेवायच्या आहेत। लक्षात ठेवा, या उपवासाला तुम्ही तुपाच्याच फुलवाती वापरल्या तर जास्तच चांगलं,
अगदीच अडचण असेल तर तुम्ही तेलाची वात वापरली तरीही चालेल, पण तुपाची फुलवात वापरण्याला अधिक महत्त्व आहे। ते 6 दिवे तुम्ही एका लाईनमध्ये मांडायचे आहेत, त्यातले 5च दिवे तुम्ही प्रज्वलित करायचे आहेत, एक तसाच ठेवायचा आहे। आणि जो तुम्ही गोडाचा शिरा नेला होता त्याचे पण 3 भाग करायचे, 3 भाग तिथे तुम्ही देवासमोर ठेवून देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। आरती धूप दीप दाखवून झाल्यावर परत तुम्ही घरी येताना ते 5 दिवे तिथेच ठेवायचे, जो 6वा दिवा पेटवला नव्हता तो परत आपल्या ताटात ठेवायचा आहे। आणि 3 भाग जो प्रसादाचा केला होता त्यातला 2 भाग मंदिरातच ठेवायचा आणि 1 भाग तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। तुम्ही घरात प्रवेश करण्याआधी तुमच्या उजव्या हाताला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे। 6वा दिवा जो तुम्ही मंदिरातून आणला आहे तो घरात जाण्यापूर्वी तुमच्या उजव्या हाताला तिथे प्रज्वलित करायचा आहे। परत एकदा हात जोडून महादेवांचं स्मरण करायचं आहे, तुमची इच्छा बोलायची आहे आणि माझी साधी भोळी पूजा मान्य करून घ्या अशी प्रार्थना करून तुम्ही घरात प्रवेश करायचा आहे। घरी गेल्यावर जो तुम्ही नैवेद्यातला 1 भाग आणला होता तो थोडासा खायचा, घरातल्यांना पण द्यायचा आणि रात्री तुम्ही परत साधं जेवण जेवू शकता। पण उपवास सोडताना पहिल्यांदा तुम्हाला प्रसादातलाच भाग खावा लागेल। आणि हा मंदिरातून आणलेला प्रसाद तुम्ही फक्त घरातल्यांनाच वाटायचा आहे, कोणीही बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये। अशा पद्धतीने ही दिवसभराची आणि संध्याकाळची पूजा तुम्हाला दर सोमवारी करायची आहे। असे 5 सोमवार झाले की 5व्या सोमवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे। जर 5 सोमवारमध्ये एखाद्या सोमवारी महिलांना तुम्हाला जर मासिक पाळी आली, अडचण आली किंवा इतर काही कामामुळे तुम्हाला एखादा सोमवार जमला नाही तर तो सोमवार वगळून पुढे एक एक्स्ट्राचा सोमवार धरून तुम्ही 6व्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करू शकता। आता उद्यापन करायचं कसं हा पण प्रश्न बऱ्याच जणांना असतो। उद्यापन करतेवेळी तुम्हाला सेम असेच प्रोसिजर करायची आहे सकाळची संध्याकाळची। फक्त उद्यापनाच्या वेळी तुम्हाला संध्याकाळी तिथल्या पुजाऱ्यांना, मंदिरात जे पुजारी असतात त्यांना यथाशक्ती दान द्यायचं आहे आणि एक नारळ आणि त्याच्यावर दक्षिणा ठेवायची आहे, एवढंच। सेम प्रोसिजर सकाळी करायची, संध्याकाळी करायची आणि 5व्या दिवशी सोमवारी संध्याकाळी मंदिरात गेल्यावर सगळं सेम करायचं, दिवे लावायचे, नैवेद्य दाखवायचा आणि एक नारळ त्याच्यावर तुम्ही दक्षिणा 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये तुमच्या मनाने जी दक्षिणा ठेवायची आहे ती ठेवायची। परत महादेवाला नमस्कार करायचा, तुमची इच्छा बोलून तुमचे हे व्रत पूर्ण झाल्याचं महादेवांना सांगायचं आहे आणि ती प्रार्थना करून तुम्ही बाहेर यायचं आहे। जर तुम्ही पुजाऱ्यांना देणार असाल तर तुम्ही दान म्हणून एखादं पांढरं वस्त्र, पांढरा रुमाल, पांढरा टॉवेल असं काहीतरी पुजाऱ्यांना दान देऊ शकता किंवा त्यांनाही यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता। असंच हे उद्यापन सफल झालं, हेच या व्रताचं उद्यापन आहे। घरी आल्यावर परत तुम्हाला 6वा दिवा घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे, घरी प्रवेश करायचा। घरात आल्यावर तुम्हाला उपवास सोडतेवेळी परत नैवेद्यातलाच 1 भाग खायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे। अशा पद्धतीने अगदी सोपं हे पशुपतीनाथ व्रत करायचं आहे। भगवान शिवाला प्रिय असलेले हे पशुपती व्रत नक्कीच सर्व मनोकामना पूर्ण करणारे आहे। उपवासाच्या काळात वासना, क्रोध, लोभ, आसक्ती आणि अहंकार यासारख्या दुर्गुणांपासून दूर राहा। चुकूनही उपवासात तामसिक पदार्थांचे सेवन करू नका। तर यावर्षी अधिक महिन्यात किंवा निजश्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता, काहीही अडचण नाही। मला वाटतं मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, एखादा प्रश्न राहिला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। असेच नवनवीन धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।